सरकारने काश्मीरला विशेषाधिकार देणारे 370 कलम रद्द केल्याच्या निर्णयाचे स्वागत संपूर्ण नाशिक शहरभरात करण्यात आले. यावेळी नाशिक प्रभाग क्रमांक 30 मधील नगरसेविका डॉक्टर दीपाली कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते नागरिकांनी काश्मीर विजय दिन साजरा केला. राष्ट्रगीत भारत माता की जय अशा घोषणा देत मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते गारे काका, संघाच्या ज्येष्ठ नेत्या प्रेरणा जोशी, शैलेजा कुलकर्णी, योगिता चंद्रात्रे, वसंतराव कुलकर्णी, विजय साने, अजिंक्य साने, नगरसेवक ऍडव्होकेट श्याम बडोदे, अंजुषा पुजारी, शैलेजा विस्पुते, वंदना कस्तुरे, शिल्पा देशपांडे, अंजली पाटील यांचं प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगारांना इथून पुढच्या कालावधीमध्ये आमच्या देशाचं संविधान आणि देशामध्ये लागू असलेले कायदे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व योजना नदीच्या कालावधीमध्ये केंद्र सरकार पोचवेल आणि त्याच्या माध्यमातून त्या भागाचा देखील विकास होईल, तो भाग सुरक्षित होईल. दहशतवादी कारवाया ज्या त्या इथं पुढच्या कालावधीमध्ये थांबणार त्याची पूर्ण दक्षता आपल्या सरकारने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी. 5 ऑगस्ट 2019 या दिवशी आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपले गृहमंत्री सन्माननीय अमितजी शहा यांनी एक अतिशय ऐतिहासिक आणि शक्तिशाली निर्णय जाहीर केला. काश्मीरचा 35A आणि 370 हा कलम रद्द केला की ज्या गोष्टीची आपण गेल्या 72 वर्षापासून वाट बघत होतो. गेल्या 70 वर्ष काँग्रेसचे राज्य असल्यामुळे त्या लोकांना हा निर्णय घेता नाही आला आणि तथापि या गोष्टीमुळे तिकडच्या राजकारणी लोकांना फावत गेलं. तर अशा प्रकारचा हा जो निर्णय आहे, अतिशय चांगला निर्णय घेतला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे सगळी जनता अतिशय समाधान पावलेली आहे. सगळ्यांचा आनंद कोसंडीत वाहतो आहे आणि त्यानिमित्त इंदिरानगर प्रभाग क्रमांक 30 मध्ये आज आम्ही इथे या आनंदाचा जल्लोष साजरा केलेला आहे. या जल्लोषाच्या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते गारे काका, संघाच्या ज्येष्ठ नेत्या प्रेरणाताई जोशी, शैलजाताई कुलकर्णी, योगिनीताई चंद्रात्रे, वसंतराव कुलकर्णी आणि आमचे ज्येष्ठ नेते विजयजी साने, अजिंक्य साने, आमचे प्रभागाचे नगरसेवक ॲडव्होकेट श्यामजी बडोदे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी मंजुषा पुजारी, शैलजा विस्पुते, वंदना कस्तुरे, शिल्पा देशपांडे, आम्ही सगळ्याजणांनी एकत्र येऊन अंजली पाटील, आम्ही या सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी हा जल्लोष साजरा केलेला आहे आणि या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आम्ही वंदे मातरम सुद्धा गायलेलं आहे सगळ्यात शेवटी आणि भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आलेल्या आहेत. आणि हा दिवस अतिशय चांगला आहे, परवाचा दिवस अतिशय चांगला होता आणि पाकव्याप्त काश्मीर सुद्धा थोड्याच दिवसात आपल्या ताब्यात येईल अशी इच्छा इथे व्यक्त करते आणि माझे दोन शब्द संपले.